राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली उमेदवारांची यादी आज जाहीर झाली। पहिल्या यादीमध्ये 45 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली। सगळ्यात लक्षवेधी घोषणा म्हणजे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी आता लढत होणार हे निश्चित झालेलं आहे। कारण राष्ट्रवादी पवार पक्षाने बारामतीमधून युगेंद्र पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी काका पुतण्यामध्ये लढाई पाहायला मिळणार आहे। पहिल्या यादीत जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासह 45 जणांच्या नावाची पहिली यादी आज जाहीर झालेली आहे। उद्या दुसरी यादी येईल अशी माहिती जयंत पाटलांनी दिली। हे जे आता 45 मतदारसंघ जाहीर केलेत ना, हे सगळे जिंकण्यासाठी लढतोय। एकही पडणार नाही असा प्रयत्न आमचा आहे। 45 मतदारसंघ जिंकणार ही कमीत कमी हे पहिली यादी आहे ना, त्यातला एक पण हे होणार नाही आणि अजून पुढे दुसरी यादी येणार आहे, जवळपास एवढीच आहे। तर आपण बघतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज 45 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे। युगेंद्र पवार यांनी यावेळेस आपलं नाव जाहीर झाल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। सगळ्यांची कधी ना कधीतरी पहिली वेळ असते, कोणच असं अनुभवी येत नसत आणि तशी आज किंवा ही निवडणूक माझी पहिली वेळ असेल आणि कुणाला विरोध करायला नाही तर पवार साहेबांना, माझ्या आजोबांना साथ द्यायला मी इथं उभा राहिलो आणि काम करायला सुरू केलं। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी समोर आलेली आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण हे उमेदवार बघतोय, जयंत पाटील इस्लामपूरमधून, घनसावंगीमधून राजेश टोपे मुंब्रा कळवामधून, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे कोरेगावमधून, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, कर्जत जामखेडमधून रोहित पवार, शिराळ्यातून मानसिंगराव नाईक, शिरूरमधून अशोक पवार, हर्षवर्धन पाटील इंदापुरातून, राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजामधून, पारनेरमधून राणी लंके, वडगाव शिरीतून बापूसाहेब पठारे, तर रोहिणी खडसे मुक्ताईनगरमधून, बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर रोहित पाटील तासगाव कवठे महांकाळ, विक्रमगडमधून सुनील भुसारा, आष्टीतून महेबूब शेख, दिलीप खोडपे जामनेरमधून, घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव, विजय बांभाळे जिंतूरमधून, अहेरीतून भाग्यश्री अत्राम, अहमदपूरमधून विनायकराव पाटील, हडपसरमधून प्रशांत जगताप, उदगीरमधून सुधाकर भालेराव, शेवगावमधून प्रताप ढाकणे, कोपरगावातून संदीप वरपे, भोकरदनमधून चंद्रकांत दानवे, वसमतमधून जयप्रकाश दांडेगावकर, केजमधून पृथ्वीराज साठे, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे, कागलमधून समरजित घाटगे, आंबेगावातून देवदत्त निकम, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर, करमाळ्यातून नारायण पाटील, बेलापुरातून संदीप नाईक, मुरबाडमधून सुभाष पवार, बदनापुरातून बबलू चौधरी, मूर्तिजापुरातून सम्राट डोंगरदिवे, तिरोड्यातून रविकांत बोपचे। तर आतापर्यंत जाहीर झालेल्या जागांवरच्या बिग फाईट आपण पाहूयात। अजित पवार बारामतीमधून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार या काका पुतण्यांमध्ये बारामतीची लढत होईल। कागलमध्ये हसन मुश्रीफ अजित पवार गटाचे उमेदवार, तर समरजित सिंग गाडगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, रोहित पवार शरदचंद्र पवार पक्षांचे उमेदवार आहेत, तर राम शिंदे भाजपचे, कर्जत जामखेडची ही लक्षवेधी निवडणूक, अहेरीमध्ये मुलगी आणि वडिलांमध्ये सामना होणार आहे, धर्मराव बाबा आत्रामांच्या विरोधात भाग्यश्री आत्राम निवडणुकीच्या रिंगणात आहेत, दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीमधून आंबेगावचे उमेदवार आहेत, तर शरदचंद्र पवार पक्षाकडून देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात उमेदवार आहेत, मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची रोहिणी खडसे, इंदापुरात बिग फाईट होणार आहे कारण दत्ता भरणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील, भाजपमधून नुकतेच शरद पवारांच्या गटात त्यांनी प्रवेश केला आहे, चेतन तुपे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हडपसरमध्ये, त्यांच्या विरोधात प्रशांत जगताप शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार आहेत,